आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही सायकलने मुरुडला आलो होतो. एक रात्र थांबून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी मुरुड फोर्ट पाहायला निघालो होतो. आम्हाला कळलं की मुरुड गाव 7 वाजता बंदच असतो. आम्ही टमटमसाठी खूप थांबलो. सकाळी 8 वाजता पोहोचूनही जेटीवर कोणच नव्हतं. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासाचे साधन म्हणजे हवेच्या प्रवाहावर चालणारी बोट. एकदम स्वदेशचा सीन होता. हवेचा प्रवाह पकडला की बोट एकदम सुसाट वेगाने धावत असते. मुरुड जंजिरा किल्ल्याचा दरवाजा हा एकदम छुपा दरवाजा आहे. बोट एकदम पायथ्याशी पोहोचण्यापर्यंत हा दरवाजा दिसतच नाही. किल्ल्यामध्ये प्रवेश करताच पंजतन 5 पीर ही समाधी आहे. 1100 साली जेव्हा किल्ला बांधला होता तेव्हापासून हे त्या किल्ल्याचं रक्षण करीत आहे असं लोकांचं मत. किल्ल्याच्या फोर्टिफिकेशन्सवर चढताच किल्ल्याच्या पूर्ण 22 एकर जमिनीवर नजर जाते. भारताची तिसरी सर्वात मोठी तोफ म्हणजे कलाल बांगडी ही 22 टनाची तोफ किल्ल्यावर आहे.
किल्ला पाहिल्यानंतर आम्हाला सायकलने मुंबईकडे निघायचं होतं. पण एक दिवस पूर्वी येताना 68 किलोमीटर सायकल चालवून आम्हाला फार थकवा झाला होता, त्यामुळे आम्ही काही शॉर्टकट्स पाहत होतो. एसटीचा शॉर्टकट मिळाला. एसटीवर सायकली टाकून मुंबईकडे निघायचे आम्ही ठरवले. मुरुड एसटी स्टँडवर आम्हाला बोरिवलीची गाडी मिळाली.